जगना मुश्किल करून टाकीन जगना पैसे नाही दिले तर अरे नाक्यावर थांबायचं माकरी मी थोडीशी घेतली आहे म्हणून विचारतोय आत आलो तर ठीक आहे मी जातो या आत या बा ही असली नाटकं नको आहेत जे काही बोलायचं असेल ते स्पष्टपणे बोला इतका दुरावलो का मी तुम्हाला मामा अरे कसला दुरावा कसली जवळीक सगळी घरघर लागून राहिले ना हे सारं बोलायला तू आत्ताही थारायस का ठीक आहे नाही मी नाही बोलत आता काही तुम्हाला त्रास होत असेल ना तर मी नाही बोलत काही ना आतलं सगळं उचलून येतं नाना आतमध्ये नाक तोंड दाबून कोणीतरी भुक्या मारतंय असं वाटतं नाना श्वास घुसमटतो श्वास असं मोठमोठ्याने ओरडावं असं वाटतं नाना कोणाला तरी काहीतरी सांगावं असं वाटतं पण माझं कोणी ऐकून घ्यायला नाहीच आहे कोणी कुठे बोलू नाना मी कुठे बोलू चारी बाजूंनी हारलोय मी नाना चारी बाजूंनी हारलोय कमरच्या ठोकर खाली
शेती शेती राहिली नाही, मी मी राहिलो नाही, काय काय सुचत नाही दादा. म्हणून म्हणून मी येतो तुमच्याकडे. आपली आग सगळी भडकते दादा, म्हणून म्हणून मी येतो तुमच्याकडे. असं बडा बडा ओकलं तुमच्याकडे की जरा बरं वाटतं नाना मला, म्हणून येतो मी. बोलून झालं असेल तर निघा, जेवा आणि झोपा. ठीक आहे नाना, जातो मी. काय काय हे, माझ्या घराचं काय केलंस तू? खाण खाण गटार करून टाकलेस, कसले बापका रे? कसला विटा लावलास माझ्या घराला? अजूनही अधिकार दाखवताय ना, हे बघून मला खूप बरं वाटलं नाना. तुम्ही म्हणालात ना नाना, हे काय केलंस माझ्या घराचं तू? म्हणालात तुम्ही, म्हणजे मी पण या घराचा एक भाग आहे नाना. केवढा आधार वाटला मला नाना, केवढा आधार वाटला मला. मी मी आता निर्णयाला आलोय नाना. मी मी अगदी आता टोकाचा निर्णय घेतलेला आहे. मी मी आता हे सगळं काही विसरून, म्हणजे स्वतःला विसरून मी आता नवीन आयुष्याला सुरुवात करणार. नाही नाही तर मग हा हा जन्मच संपवून टाकीन. अरे पुरुषोत्तमा, पुरुषोत्तमा, का असं बोलून माझा जीव बेजार करतोयस? हे बघ पुरुषोत्तम, स्वतःच्या मानानं राहा बस, बाकी सगळं सांभाळून गेला मी समर्थ आहे. सांभाळायला काही उरलंच नाही हो नाना आता आपल्याकडे. त्या सावकाराची टाच अगदी आपल्या उंबऱ्यापर्यंत येऊन ठेपली आहे नाना. गेल्या गेल्या 4 वर्षात मी तोंडातनं एक शब्द पण काढला नाही नाना. पण आपण बाल भिकारी कर्जबाजारी झालो नाना. कुठे कुठे गेलं हो सगळं आपलं हे सगळं कुठे गेलं नाना? कुठे गेलं सांगतो पुरुषोत्तम, कुठे गेलं सांगतो. या इथं जे जे काही होतं ना, ते जसं माझं होतं ते तसं तुझं पण होतं. वाडवडलांनी पदरी पाडलेलं मी नाही वाढवू शकलो, घालवलोच मी सगळं. कुळ कायद्यात जमिनी गेल्या, पण त्याआधीचा वतनदारीचा डामडोल आपल्यातनं कधी उतरलाच नाही. घरातले वासे पोखरत चालले असताना बाहेरच्या भिंतींना सोन्याचा मुलामा देण्याची वृत्ती आपली कधी गेली नाही आपल्यातनं. त्यातनं 4-4 बहिणी, त्यांच्या सोयरीक सगळ्या तालेवारांच्या घरात, त्यांची लग्न हुंडा मान मराठ करताना बडेजाव केला, कारण आपल्यात ती वृत्ती होती ना.
नंदिनी विधवा झाली, मोठी ती सगळ्यात, तिची जबाबदारी आली. त्यानंतरची मालू तिच्या नवऱ्यानं कधी काही काम केलं नाही, उद्योग केला नाही, तोही आपल्यासारखाच तालेवार. त्यानं फक्त तिचा छळ केला, छळ, त्याचा हट्ट आणि तिचा संसार, ती जबाबदारी परत. त्यानंतरची सुभद्रा, तिच्या सासऱ्यांचं पुण्यात औषधांचं दुकान, कुठनं आले रे पैसे, कुठनं आले? आणि मग तिघींचं करतोय म्हणल्यानंतर विजया गप्प कशी राहील? तिने पण त्यानंतर मग इथलं गावातलं राहणीमान, शेत जमिनी, नोकर चाकर, गाई गुर, काही नाही, फक्त बाहेरची आतली पोकळी दिसू नाही म्हणून सगळं सांभाळत जगायचं. तू म्हणतोस ना कुणीतरी माझं नाकतोंड दाबलं आणि भुक्क्या मारतय, छातीत आग पेटली आहे माझ्या, अरे मग मला नाकतोंड नाही, मला छाती नाही, असे चौबजनी लचके तुटत असताना मग मी काय करायला हवं होतं? मी तर केव्हाच जीव द्यायला पाहिजे होता, केव्हाच. पै पाहुण्याने बाहेरनं पोखरलं, तुम्ही आतनं पोखरलत. अरे डोंबारेपेक्षा वाईट अवस्था आहे माझी. उड्या मारताना मागे कोणीतरी ताल तरी धरतं, माझं ते नाही, नुसतीच कसरत चालली आहे माझी. वेड बिगाऱ्यापेक्षा वाईट अवस्था. सफेद कपड्यातल्या वेड बिगारी मी कर्जाखाली चिरडला गेलोय, ताबला गेलोय. तू म्हणतोस ना छातीत आग लागली म्हणून दारू पितोस, अरे या सगळ्या पळवाटा आहेत, पळवाटा. तुझ्यासारख्या स्वतःचे लाड करणाऱ्या माणसांची पुढं काय हाल होतात हे उघड्या डोळ्यांनी दिवसा ढवळ्या पाहायला लागेल मला. लोक घरावरती टाच आणतील, या वाड्यावरती टाच आणतील, लिला होईल या वाड्याचा. एक एक खांब उतरून घेऊन जातील, एक एक वीड उतरून घेऊन जातील. तलवारीच्या जोरावर पराक्रमानं इथं वैभव भरायला ना, ते वैभव किलोच्या भावानं आणखीन घनपुडाच्या मापानं रस्त्यावरचे हमाल विकत घेतील. आणि शहरातल्या झोपडपट्ट्यातनं गटाराच्या बाजूला बसून पुढच्या पेढ्या आपल्या नावानं शिमगा घरात सकाळची कारे उरकतील. पुरुषोत्तमा, माफ करा ना, माफ करा. हे पुरुषोत्तमा, अरे आपल्या अंगात रक्त कोणाचं, पराक्रमांचं रक्त आपल्या अंगात, असं परिस्थितीने खचून जायचं? एक लक्षात घे, या घामाला, या रक्ताला किंमत अरे मोल आहे, खरंच मोल आहे. काळजी करू नकोस, या घामानं मी परत आपलं वैभव शिंपीन, परत उभा राहीन रे मी. असं वाया घालवू नकोस, वया घालवू नकोस.
चलतो ना. पूर्ण विचार केलास? होय ना, अगदी सगळ्या बाजूंनी पूर्ण विचार केलाय. नाही आता माघार नाही. खरंच म्हणा, काल डोळे उघडलेत तुम्ही माझे. नाही ना, नाही, मला माझ्या पूर्वजांनी या वाड्यात दडवलेली गोपी तर रस्त्यावरच्या कुत्र्यांना, भटक्या कुत्र्यांना उकरू द्यायची नाहीये. करेन, करेन, मी प्रयत्न करेन माझ्या परीने. हिम्मत नाही सोडणार मी. महेंद्र मदत करेलच मला तिकडे. पुन्हा नव्याने भविष्याशी टक्कर घेईन ना. यशस्वी व्हा. माई, तुझा आशीर्वाद, तुझे संस्कार फुकट नाही जाऊ देणार मी.